तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बुधवारी रात्रीच्या सुमारास मनाज वाईन्सच्या दिशेने येत असताना समोरासमोर येणाऱ्या मोटरसायकलने ठोस दिल्याने सदर इसमास डोकं हातपाय यास मार लागल्याने सदर इसमास शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले। अद्याप सदर मृत इसमाची ओळख पटली नसून याबाबत अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशनचे हवालदार संजय चव्हाण हे करत आहेत। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर।